अमरावती महानगरपालिकेमध्ये कोरोना विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत कोरोना नियंत्रण कक्षाची पाहणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केली. यावेळी वेळोवेळी रुग्णांच्या बाबत दैनंदिन स्वरूपात लक्ष ठेवण्यासाठी वेबसाईट स्वरूपामध्ये सुविधा मनपा वतीने करण्यात आली आहे. रुग्णांच्या संपर्कामध्ये राहण्यासाठी 30 शिक्षकांची एक टीम मनपा वतीने तयार करण्यात आली आहे. ही टीम दररोज रुग्णांना संपर्क करते, त्यांचे ताप नियंत्रण, ऑक्सिजन लेवल, इतर काही समस्या असेल तर विचारणा करते व वरिष्ठ स्तरावर चर्चा करून त्यांना उपाय सुचविले जातात. याकरिता कॉल सेंटर नंबर, हेल्पलाईन नंबर, व्हॉट्सअप नंबर इत्यादीद्वारे सर्व प्रकारे कोरोना रुग्णांना व अमरावतीकरांना कोविड रुग्णालय सेंटर, लसीकरण सेंटर इत्यादी बाबत माहिती दिली जाते. तसेच दर 15 दिवसांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व आयुक्त प्रशांत रोडे स्वतः होम आयसोलेशन सेंटरला भेट देऊन रुग्णांची विचारपूस करतात व काम करणाऱ्या सर्व कर्मचारी अधिकारी यांचे मनोधैर्य वाढवण्याकरिता जिल्हाधिकारी नवाल यांनी सर्व कर्मचारीचे मनोबल वाढविले. मनपा कोरोना नियंत्रण कक्ष येथे जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. येथील विभागामार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी कोरोना नियंत्रण कक्षामार्फत चालणाऱ्या सर्व कामकाजाबद्दल जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना यावेळी माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दैनंदिन स्वरूपात चालणाऱ्या कामकाजामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, तसेच मनुष्यबळ वाढविण्याबाबत निर्देश दिले. यावेळी नगरसेवक अजय सारसकर, डॉक्टर मानसी मुरके, डॉक्टर जयश्री नांदूरकर, भूषण राठोड, डॉक्टर निलेश सोळंके, सहायक शिक्षक नरेश रामगिरी सह अनेक कर्मचारी उपस्थित होते. अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.